थेविनिन थेरा म्हटले की डोळ्यापुढे दोन गोष्टी आल्याच पाहिजे. त्या दोन गोष्टी काय जरा पहिलं लक्ष देऊन ऐका, नंतर तुम्हाला स्टेटमेंट आणि प्रोसिजर माझ्या पद्धतीने सांगतो. इज दॅट क्लिअर? ठीक आहे, बसून घ्या लवकर. इथे इकडे एक जण थोडा अलीकडे सर, थोडं लवकर येत चला. शाल आय स्टार्ट? लक्ष द्या बाळांनो, तुमच्यासाठी सांभाळू मी समोर. थेविनिन थेरमचं तेच टार्गेट आहे, वेगळं नाही आहे. तुम्हाला एखादी सर्किट डायग्राम दिली जाते, सर्किट डायग्राम मधला विचारला जातो करंट की लोड करंट, पण इथं लोड करंट कॅल्क्युलेट करायच्या पद्धती थोड्या वेगळ्या आहेत. अरे मूर्ख आहेत का थोडे काय आता मध्ये? तुम्हालाच नाही सगळ्या बॉईजला सांगत आहे स्पेशली, जरा डोक्याचा भाग आहे का तुम्हाला? पुढचा व्यक्ती काय टीच करत आहे ते जरा बघत जा ना व्यवस्थित. तुम्ही फक्त 11-12 पाहिजे होतं माझ्याकडे, तुम्हाला दाखवलं असतं स्ट्रिक्टनेस काय असते. मूर्खासारखं बिहेव नका करत सुरू. पुढचा व्यक्ती काय तर समजून सांगतो, लक्ष देणार. पुन्हा शेवटी बोंबलत बसायचं, थेरम समजलं नाही, चाललं रट्टा मारा. रेकॉर्डिंग चालू आहे. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? लोड करंट. प्रोसेस थोडी वेगळी आहे, बाकी सगळं काही सेम आहे. इज दॅट क्लिअर? लास्ट टाइम प्रोसेस काय होती? ऑपरेटिव्ह आहे. इकडे थोडी पद्धत वेगळी आहे. पद्धत काय वेगळी आहे जरा लक्ष देऊन ऐका. थेविनिन थेरम म्हटलं ना, दोन गोष्टीच्या मागे एकदम व्यवस्थित लागायचं. जी पहिली गोष्ट असते त्याला व्ही ओ सी म्हणतात. व्ही ओ सीला मी अजून एक नाव देत आहे, कॉल्ड एज अन व्ही टी एच. आणि जी दुसरी गोष्ट असते त्याला आपण आर टी एच असं म्हणतात. तुम्हाला सर यांचं मिनिंग सांगा, सांगतो व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. व्ही ओ सीला ओपन सर्किट व्होल्टेज म्हणतात. कोणतं व्होल्टेज? चला एक फंडा तर क्लिअर झाला की व्होल्टेज कॅल्क्युलेट करत असताना ओपन सर्किट करावंच लागेल, त्यात काही ऑप्शन नाही आहे. पण या व्ही ओ सीला अजून एक नाव आहे, कॉल्ड एज व्ही टी एच. ऍक्च्युली याला बुकमध्ये थेविनिन्स व्होल्टेज म्हटले, पण तुम्ही कुठे त्या व्ही टी एचच्या मागे लागले? तुम्ही व्ही ओ सीच्या मागे लागा. म्हणजे तुम्ही जो व्ही ओ सी कॅल्क्युलेट करता त्यालाच थेविनिन व्होल्टेज म्हणतात. थेविनिन्स व्होल्टेजचं काही वेगळं नाव, पण सिमिलरली व्ही टी एचवर तुमचं काही भागणार नाही. तुम्ही विसरले वाटतो, तुम्हाला पाहिजे काय? होम्स लॉचा फॉर्म्युला, व्ही इज गोस्ट आय आर, तर आयचा फॉर्म्युला व्ही का व्ही बाय आर. व्ही मिळाला, आर पण लागेल ना, ते आरला म्हणतात आर की आर टी एच. मग आर टी एच आणि व्ही ओ सी, थेविनिन थेरम संपला. तुम्हाला व्ही ओ सी मिळाला म्हणजे व्ही टी एच मिळाला, आर टी एच मिळाला, थेविनिन थेरम तिथंच पॉज होतो. तुम्ही जर म्हटलं सर थेविनिन थेरम किती स्टेपचा न्यूमरिक आहे, फक्त तीन स्टेपचा न्यूमरिक आहे. किती स्टेप? तीन स्टेप. कशा जरा लक्ष देऊन ऐका, मी परत परत सांगणार नाहीये. सध्या स्टेप सांगतो, लिहायचं पाठ मी नंतर सांगतो. स्टेप नंबर वन, आता या स्टेप त्या ज्या मी न्यूमरिकलमध्ये वापरत आहेत, या स्टेप त्याने जे एक्झाममध्ये विचारल्यात त्या स्टेप थोडा जास्त असतात. ड्रॉ द सर्किट डायग्राम एक्सेट्रा एक्सेट्रा, एम आय राईट? या मी परफेक्ट त्याच स्टेप सांगत आहे ज्या आम्ही न्यूमरिकलमध्ये वापरत आहे. कोण सांगेल सुपर पोझिशन थेरमचे आतापर्यंत जेवढे की न्यूमरिकल सॉल्व्ह केले त्याच्या स्टेप किती होत्या? तीनच होत्या. स्टेप वन ऑपरेटिव्ह इनऑपरेटिव्ह, स्टेप टू ऑपरेटिव्ह इनऑपरेटिव्ह, स्टेप थ्री तिघांची ॲडिशन. तिघांची म्हणजे दोघांची आय लव्ह वन अँड. तसंच बघा स्टेप नंबर वन लक्ष देऊन ऐका. फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिले एक न्यूमरिकल मला दाखवावं लागेल, कॉल्ड ॲज अन गिव्हन नेटवर्क. कोणतं नेटवर्क? एक दिलेलं नेटवर्क असतं ना एक्झाममध्ये. आता एक्झाम्पलमध्ये परफेक्ट नेटवर्क तुम्ही दाखवू शकत नाही. प्रोसिजरसाठी मला की इमॅजिनरी नेटवर्क दाखवावं लागेल. समजा सरांकडे एक लिनियर नेटवर्क आहे. कोणतं नेटवर्क? या लिनियर नेटवर्कमध्ये ॲक्टिव्ह एलिमेंट असतील, पॅसिव्ह असतील, आर असेल, करंट सोर्स असेल, व्होल्टेज असेल, जे काही ते असेल, एम आय राईट? आणि समजा हा एक रेझिस्टन्स आहे, ज्या रेझिस्टन्सला मी नाव दिलं आर एल. व्हॉट इज आर एल? लोड रेझिस्टन्स. हा लोड किती रेझिस्टन्स आहे, किती ओम्स आहे मला आणि तुम्हाला माहित नाही, न्यूमरिकमध्ये सांगेल. आणि तुम्हाला टार्गेट दिले की या लोड मधून जाणारा करंट फाइंड आउट करा, म्हणजे आय की आय एल. बहुतेक हे चौकणी बॉक्स म्हणजे काय, मी आता सांगतो. चौकणी बॉक्स म्हणजे एक डायग्राम आहे, जी डायग्राम मला पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही, ती न्यूमरिक मध्ये कळेल. पण त्या चौकणी बॉक्स मध्ये एकच वस्तू तुम्ही त्याला हायलाइट करताय, तो कोणता रजिस्टर? ज्या लोड रजिस्टर मधला फाइंड आउट करायचं आय की आय एल, म्हणजे एक न्यूमरिकल झाला ना. आता मी उतरत आहे स्टेप नंबर वन, म्हणजे हे नेटवर्क तुम्हाला दिलेलं आहे, सो कॉल्ड एज गिव्हन नेटवर्क. स्टेप नंबर वन समजून घ्या जरा प्लीज. स्टेप नंबर वन एकदम सोपी आहे. कोण सांगेल कोणाच्या मागे लागायचं फास्ट? स्टेप नंबर वन मध्ये काही करा पण एक गोष्टीच्या मागे लागा, कॅल्क्युलेट व्ही ओ सी किंवा व्ही टी एच. पण प्रॉब्लेम आहे सर, तर व्ही ओ सी म्हणता ओ सी फॉर, आत्ताच सांगत आहे व्ही ओ सी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर हा लोड जो असतो त्याला काढून टाकायचं बिंदास. काढून टाकायचं म्हणजे ओपन. काय करायचं? ओपन. जर तुम्ही मला असं लोड ओपन केल्यास व्ही ओ सी कॅल्क्युलेट करताय तर येस, उलट सोपं आहे. लोड बंद केल्यास व्ही ओ सी कॅल्क्युलेट करणं मुश्किल आहे. आणि लोड बंद करून व्ही ओ सी कॅल्क्युलेट करता येतच नाही, नावातच काय लिहिलंय? ओपन सर्किट व्होल्टेज. इज दॅट क्लिअर? मग तुम्ही मला सर डायग्राम बदलेल का? डायग्राम कशी बदलते बघा. डाव्या साईडचा जो पार्ट होता डायग्रामचा जशाला तसा, कार्य कोण सांगेल?
कारण मी याला हातच लावलं नाही असं. मी लोड ठेवणार आहे का काढून टाकणार आहे? एक काम करा, हे जे दोन टर्मिनल आहेत ना, या दोन टर्मिनलच्या साईडचा लोड पूर्ण मी काय केला, ओपन. चेक करा डायग्राम, उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला? उजव्या साईडला का डाव्या साईडला? डाव्या. ज्या साईडला डायग्राम आहे त्याच साईडला बघायचं, त्या साईडचा फाइंड आउट करायचं पोटेन्शियल. ज्या पोटेन्शियल आपण म्हणता व्ही का व्हीओसी, मग तुम्ही म्हणाल सर व्हीओसी मिळतो कसा मिळतो, तर तीन गोष्टींचा मे बी वापर होऊ शकतो, आत्ताच सांगतो. व्हीओसी कॅल्क्युलेट करणे एवढं सोप्यामध्ये मोडत नाही, थोडं लॉजिक आहे, पण तीन गोष्टीचा वापर होऊ शकतो माझ्या मते. पहिली गोष्ट आहे सेरीज किंवा कर, हे तर प्रत्येक ठिकाणी आलं रे, पिचा नाही सोडणार तुमचं. नंबर टू वापर होऊ शकतो केव्हीएलचा, आणि नंबर थ्री वापरू शकतो व्हीडीआरचा. का रे व्हीडीआर? व्होल्टेज, कारण मला व्होल्टेज पाहिजे ना. मग सीडीआर लावून काही मिळणार? मग तुम्ही मला असं तीनच वापर होईल का? नाही, हे फक्त मी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की पाठ करा. असं तर कुठला वापर कधी होईल याची काही गॅरंटी, पण एक उदाहरण दिलं, मे बी कशाचा यूज होऊ शकतो, सेरीज पॅरलचा किंवा केबलचा, किंवा मला न्यूमरिकलच्या अनालिसिसनुसार कळतं की मी मॅक्झिमम यूज केबलचा करेल. आत्ता सांगतो, कारण सर्किट ओपन आहे बरं, ओपन सर्किटला केबल लावल्याशिवाय करंट मिळणार नाही, ते तुम्हाला मी न्यूमरिकमध्ये सांगेल. थोड्या वेळासाठी अझ्युम करून चालू, आपण काय डिटरमाइन केलं किंवा थांबा जरा पुढे चला. सांगा बरं स्टेप नंबर टू काय? स्टेप नंबर टू कोणाच्या मागे लागे एकदम फास्ट? कॅल्क्युलेट आर के आर टी एच. आता इथे थोडा प्रॉब्लेम आहे, आर टी एच कॅल्क्युलेट करणं एवढं सोपं नाहीये. आर टी एच कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त दोन गोष्टीचा वापर होऊ शकतो, सेरीज अँड. फक्त रेझिस्टन्स पाहिजे ना? अरे फक्त रेझिस्टन्स तेव्हाच मिळतो जेव्हा सर्किटमध्ये फक्त रेझिस्टन्स उरतात. मग व्होल्टेज आणि करंट सोर्स असतात ना, मग त्याला काढून कसं टाकायचं मी सांगतो. इथे तीन गोष्टी फॉलो करायच्या. मग तुम्हाला सर आर टी एच कॅल्क्युलेट करताना लोड कुठं फेकायचा, फेकून द्या म्हणजे काय करा? ओपन. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली, लोडचा यूज नाहीच आहे इकडे. लोडचा यूज स्टेप नंबर वन मध्ये पण, स्टेप नंबर टू मध्ये पण. मी लोडचा वापर करणार आहे सगळ्यात शेवटी, आय रिपीट, सगळ्यात शेवटी. मग तुम्ही मला सर रेझिस्टन्सचा यूज करून रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर बॅटरी काय करायची? बॅटरीला कोणता सोर्स म्हणता? व्होल्टेज सोर्स असेल तर आत्ताच क्लिअर करता काय करायचं, शॉर्ट सर्किट. आणि नंतर कुठला सोर्स असतो अजून? करंट सोर्स. हे तर पाठाने तुम्हाला लास्ट टाइम पाठ केलं होतं. करंट सोर्स असेल तर काय करायचं? तीन स्टेप सांगा आरटीएस साठी. लोड ओपन करा, इन द सेन्स काढून टाका. व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट, करंट सोर्स असेल तर. डायग्राम बदलेल ना? जी काही डायग्राम तुमची बदललेली असेल, जी डायग्राम आपण रिड्रॉ केलेली असेल फॉर कॉल्ड एज अ लिनियर नेटवर्क, त्या डायग्राममध्ये लोड ओपन केला से येस ओर नो? डायग्राम उजव्या साईडला का डाव्या साईडला? तर तुम्ही इकडून बघणार ना, ज्या साईडला डायग्राम आहे त्या साईडला बघायचं, आणि त्या साईडला बघून कॅल्क्युलेट करायचं आर के आर टी एच. आर टी एच कॅल्क्युलेट करत असताना मे बी तुम्हाला मदत होऊ शकते सेरीज अँड स्टार आणि डेल्टाची पण होऊ शकते, पण त्याची वेळ अजून आलेली नाहीये. मला वाटत नाही एवढा काही कॉम्प्लेक्स न्यूमरिकल तुम्हाला विचारला जाईल, पण काही न्यूमरिकल घेईल ज्याच्या स्टार डेल्टाचा पण वापर व्हायला पाहिजे. थोड्या वेळासाठी अझ्युम करून चला, सरांना मिळालं आर के आर टी एच. आता मी येत आहे स्टेप नंबर थ्री कडे. मग तुम्ही मला असं स्टेप नंबर थ्री मध्ये कोणाच्या मागे लागायचं? बिंदास मागे लागायचं मेन फॉर्म्युलाचं. कोणता करंट? लोड करंट. विसरले वाटतं आपण लोड करंट साठी स्ट्रगल करत होते ना, मग लोड करंटचा कसा मिळतो, कसा फॉर्म्युला मिळतो जरा लक्ष द्या. सगळ्यात शेवटी एक डायग्राम ड्रॉ केली जाते, ज्या डायग्रामला थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट म्हणतात. बोला काय? थेव्हिनिन इक्विव्हॅलंट सर्किट पार्ट करायची. हे कॉपी पेस्ट आहे, लास्ट स्टेप सगळीकडे कॉपी पेस्ट राहील, व्हॅल्यूज बदलतील. परत एकदा सांगतो, लास्ट स्टेप सगळीकडे काय राहील? डायरेक्शन पण बदलणार, डायग्राम पण बदलणार, फॉर्म्युला पण बदलणार, व्हॅल्यूज बदलतील. एम आय राईट? मग थेव्हिनिन्स व्होल्टेज असतं कसं मी सांगतो. सगळ्यात पहिलं सरांनी काय कॅल्क्युलेट केलं? किंवा ही बॅटरी आहे ना, एक सगळ्यात पहिले बॅटरी दाखवायचे लाईक दॅट. या बॅटरीला सरांनी नाव दिले एक तर व्हीओसी किंवा व्हीटीएच प्लस आहे. नंतर काय कॅल्क्युलेट केलं? आरटीएच बॅटरीच्या सिरीज मध्ये दाखवायचं. हे फिक्स आहे बरं, फिक्स, काहीच बदलणार नाही. हे बघा, हे फिक्स आहे एवढं. तुम्ही एक गोष्ट विसरताय, आपण लोड रेजिस्टरला अजून यूज केलेला. नाव इट्स टाइम टू यूज अ लोड रेजिस्टर. स्टेप नंबर वन मध्ये आरएलचा यूज झालेला, सेकंड मध्ये पण झालेला. तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला आरएल कनेक्ट करावा लागतो, तो पण उजव्या साईडला. याचं नाव आहे आर के आरएल. आरएल मधलं जाणारा करंट आय के आयएल, हा रेजिस्टन्स आर के आर टी एच. मग तुम्हाला आयएल पाहिजे ना? सांगा बरे, दोन रेजिस्टन्स पॅरल मध्ये आहेत का सिरीज मध्ये? फॉर्म्युला तयार झाला ना? डायरेक्ट तयार झाला. कारण कसा ओम्सला काय सांगतो लक्ष देऊन ऐका, व्ही इज गोष्ट आय का आय इंटू आर, आय इज गोष्ट व्ही का व्ही बाय आर. सांगा मग लोड करंट, हा फायनल फॉर्म्युला मी तुम्हाला तयार करून देत आहे, लक्ष देऊन ऐका. या पूर्ण सर्किटमध्ये कोणतं व्होल्टेज आहे? व्हीओसी किंवा व्हीटीएच? लिव्ह बरं राहील जरा, इट्स अ व्हीटीएच.
आपण तुम्ही सांगा किती रेजिस्टन्स आहेत, एक का दोन, दोघांची का सिरीज? तर कसं लिहायचं, पहिले लिहायचं आरटीएच आणि पुन्हा लिहायचा. जेव्हा तुम्ही याला सॉल्व्ह कराल त्यावेळेस तुम्हाला जो करंट मिळेल तो तुमचा फायनल करंट असेल, जो कशात मेजर होतो. फॉर्म्युला बघितल्यास समजत आहे की दोन गोष्टीच्या मागे लागावंच लागेल. वेट, या फॉर्म्युला बघितल्यास तुम्हीच मला सांगा कुठली एक गोष्ट जी फक्त माहिती आहे, माहित आहे न्यूमरिकल मध्ये माहित आहे, तो आर एल असतो. आर एल म्हणजे समजा 2 ओम 3 ओम जे काही असेल. दोन गोष्टी माहीत कॅल्क्युलेट कराव्या, एक म्हणजे, दुसरी म्हणजे सांगा बरं एकदा, स्टेप नंबर 1 कोण सांगेल? व्ही का व्हीटीएच? व्हीटीएच साठी लोड ओपन करा. मग व्हीटीएच कॅल्क्युलेट करताना काय लॉजिक वापरायचं मी तुम्हाला सांगतो, पण व्हीटीएच कॅल्क्युलेट करताना लोड ओपन केला ना तर डायग्राम एक तर या साईडला राहील किंवा या साईडला, ज्या साईडला डायग्राम आहे तिकडे बघायचं. तुम्हाला सर व्हीओसी मध्ये मध्ये पण असतो, मग मध्ये असल्यास काय करायचं ते मी सांगतो, चालेल ना? स्टेप नंबर 2, आर के आरटीएच. आरटीएच करत असताना कॅल्क्युलेट करत असताना 3 स्टेप आहेत. लोडला परत एकदा, लोड तर ओपनच राहील, लोडचा यूज आहे सगळ्यात शेवटी. व्होल्टेज सोर्स शॉर्ट, करंट सोर्स ओपन, फाइंड आउट आर के आरटीएच. सगळ्यात सोपी प्रोसेस आरटीएच. हित पण तुम्हाला पण ऍक्सेप्ट करावंच लागेल का, कारण आरटीएच कॅल्क्युलेट करताना सेरीज पॅरलचा यूज होतो. अजून एक सांगतो बेस्ट ऍडवाइस, मॅक्झिमम टाइम मी ऑब्झर्वेशन केलेल्या ईसीआय ईसीएन मध्ये थेव्हिनिन थेरमचा पूर्ण न्यूमरिकल विचारला जात नाही, थोडं मुलांच्या डोक्याशी खेळलं जातं. असं विचारलं जातं बाय युझिंग थेव्हिनिन्स थेरम फाइंड आउट द थेव्हिनिन्स रेझिस्टन्स फॉर अ गिव्हन नेटवर्क. पण नेटवर्क दिलं जातं भलं मोठं, काय विचारलं फक्त सांगा आर के आर टी एच. सोपं आहे ना, लोड उडवा, व्होल्टेज शॉर्ट करा, करंट ओपन करा आणि सेरीज पॅरलचा यूज करून डायरेक्ट आरटीएच फाइंड आउट करा. हे मी मॅक्झिमम टाइम ऑब्झर्व केलेलं आहे थेव्हिनिन्स थेरममध्ये, शेवटपर्यंत जायची गरज पडत नाही. एक तर व्हीटीएच विचारतात किंवा तोडून विचारतात, उगा थेव्हिनिन थेरम नावाचं वळ दिसलं की अब्दुल मागे लागायचं नाही त्याच्या, पहिले चेक करायचं त्याने एक्झॅक्टली विचारलं काय, सी एस ओर नो. लास्ट स्टेप, ड्रॉ थेव्हिनिन्स इक्विव्हॅलंट सर्किट. सर्किट पार्ट केलं, सगळ्यात पहिले व्ही का व्हीओसी, देन बोथ आर कनेक्टेड इन, आयएलचा फायनल फॉर्म्युला सांगा जो कोणासाठीच बदलत नाही. आयएल इज इक्वल टू व्हीटीएच अपॉन आरएल बरोबर ना, प्लस आरटीएच. इज दॅट क्लिअर? आता हे कसं आहे, हे बॉक्सेस दाखवल्यामुळे भरपूर मुलांना समजलं नसेल एक्झॅक्टली काय चाललंय, ते तुम्हाला पहिल्या न्यूमरिकल मध्ये 100% सगळं कळेल. चालेल, सगळ्यात पहिले मोठं लिहून घ्या, मग मी तुम्हाला स्टेटमेंट लिहून देतो. फक्त एवढं लिहून घ्या, एवढं फास्ट व्यवस्थित लिहून घ्या, थोडं लक्ष देत चला बोर्डवर. मोठं व्यवस्थित कॉपी करा. आयएल, आयएल कॅल्क्युलेट करण्यासाठी दोन गोष्टीसाठी डिटर मेहनत करावंच लागेल, विशेष नाही त्यात.